राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरती डोळा आहे, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी जपून राहावं असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लगावलाय. पटोलेंना उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिलंय. पटोलेंनी केवळ वाट पाहावी, त्यांना दोन्ही खुर्चीकडे पाहण्याची संधी देखील मिळणार नाही असं देसाई म्हणाले. तर मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा केवळ गल्लीतल्या असल्याचा टोला अब्दुल सत्तारांनी लगावलाय. दोन उपमुख्यमंत्री त्या खुर्चीवर नजर ठेवून आहेत, त्यांच्या कार्यालयावर कब्जा करण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम तर आहेच. मुख्यमंत्र्यांनी सावध राहावं या दोन उपमुख्यमंत्र्यापासून, एवढाच आमच्या मित्राला आमचा इशारा आहे. शरद पवार और अजित पवार म्हणजे मोठे आता मुख्यमंत्री ठीक आहे, माझा दुसरा उपमुख्यमंत्री तो आमचा मित्र जो आहे तो जपानला चाललेला आहे, तर तिथून काहीतरी खुळी कळते काय माहित. आम्ही काही वेगळे आहोत का? ती खुर्ची भरलेली आहे, खुर्ची रिकामी नाही, त्यामुळे कोणाचाही कोणाच्या खुर्चीवर डोळा नाही. ज्यांना ज्यांना आपापल्या खुर्च्या मिळालेल्या आहेत त्या खुर्च्यांवर आम्ही बसलेली सगळी मंडळी समाधानी आहोत. नाना पटोलेंनी वाट बघावी, त्यांना या दोन्ही तिन्ही खुर्च्यांपैकी कुठल्याही खुर्चीकडे बघायची सुद्धा संधी मिळणार नाही. हे असे राजकारणामध्ये विरोधी पक्षाचे लोक काही पुढ्या सोडतात, या पुढ्या आपल्या गल्लीमधल्या आहेत, दिल्लीमधल्या नाही. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.